यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद येथे यावेळी तिरंगी नव्हे चौरंगी मुकाबला होण्याची शक्यता असून कारण एमआयएमने पक्षातर्फे लोकसभेचे उमेदवारी आमदार इम्तियाज जलील यांना दिल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. जलील यांनी सेनेतर्फे करण्यात आलेले 5 विकास कामे दाखवून द्यासे सुनावले. जलीलला या शहरातून 5 वर्ष झाली. मुळात पुण्यातला असताना हा माणूस या शहरात आलेला आहे. आमदार असताना एक जी निवडणूक आपण लढतोय त्यावेळेला त्या माणसाने आपण केलेली कामही लोकांना सांगायची. मला माझा प्रश्न साधा आहे की इम्तियाज जलीलनी 5-4.5 वर्षांमध्ये त्याच्या मतदारसंघामध्ये केलेले ठळक 5 कामे सांगा. 2 गेटचे कामं गेले, जे ऐतिहासिक गेट आहे ते पडायला लागले होते, त्याचे कामं केले, याचा अर्थ मतदारसंघाचा विकास होत नाही. आणि विकासाचा जर यादी त्यांना जर पाहिजे असेल तर कृपया त्यांनी ऐतिहासिक जो पाऊस आहे आम्ही त्याला देऊ. जाहीरपणे सगळ्यांना त्या लोकांना माहीत आहे, परंतु एखाद्या गोष्टीचा एक भाऊ करून की आम्ही काहीच केलं नाही ना आता मी करणार आहे हे दाखवलं त्यांचं चुकीच आहे. म्हणून त्यांचा मोठा काही इफेक्ट किंवा त्यांच्या बोलण्याने आमचा काही इफेक्ट होणार नाही. संभाजीनगरची जनता हुशार आहे, ते खैरे साहेबांना प्रचंड मताने निवडून येतील असं आमचं म्हणणं. हे उद्या 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. या प्रसंगी शिवसेनेचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या राज्याच्या मंत्री सन्माननीय दीपजाताई मुंडे याही उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक लेवलचे पदाधिकारी, आरपीआयचे पदाधिकारी आणि आम्ही सर्व मंडळी उद्या 11 वाजता फॉर्म भरणार आहोत. यावर आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला. यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई. पालघरमध्ये शासकीय यंत्रणेचा मुंगळ कारभार समोर आलाय. महालक्ष्मी मंदिराजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधार कार्ड आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाले. कचऱ्यात मिळालेले सर्व आधार कार्ड ही वाघंडा चौक आखले हाडोळ पाळा या आदिवासी भागातील आहे. या आदिवासी बांधवांचे आधार कार्ड कित्येक वर्ष शासकीय यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहोचवली नव्हती. आधार कार्डची पोस्टाने आलेली असून कचऱ्याच्या ढिगात मिळालेल्या कागदांवर 2012चा शिक्का आहे. म्हणजेच 2012 पासून ही आधार कार्ड शासनाकडे पडून होती. पोस्टेच्या अधिकाऱ्यांनी ही आधार कार्ड नागरिकांपर्यंत का पोहोचवली नाही, ही आधार कार्ड इतकी वर्ष धुळीत का पडली होती, यामागे काय कारण असावं, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. या प्रकारानंतर आधार कार्डच्या वाटपातील शासकीय यंत्रणेचा मुंगळ कारभार सवाट्यावर आला. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली. लोकल प्रवासातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे कर्मचारी असल्याचा बनाव करून प्रवास करणाऱ्या तोतया कर्मचाऱ्याला आरपीएफ जवानांनी ताब्यात घेतले. राजन मिश्रा असे आरोपीचे नाव असून आरपीएफने त्याला ठाणे गोमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवली येथे राहणाऱ्या राजन मिश्राने 2017 साली त्याच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मुकेश कुमार यादव या रेल्वे कार्यालयात असलेल्या मित्राचे ओळखपत्र चोरले होते. या ओळखपत्रावर फेरबदल करून तो दररोज लोकल प्रवासातील तुडुंब गर्दी टाळण्यासाठी दिव्यांग डब्यातून प्रवास करत होता. ठाणे स्थानकात त्याला 2-3 वेळा पकडण्यात आले, परंतु दिव्यांग डब्यात पकडले गेल्यावर आपल्याकडील ओळखपत्र दाखवून आपण ग्रुप डी चा रेल्वे कर्मचारी असून भायखळा वर्कशॉप मध्ये काम करत असल्याचे सांगून तो स्वतःची सुटका करून घेत असे. दोघं एकामेकांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात. 2017 मध्ये मुकेश कुमार यादवशी हा रेल्वे डी क्लासचा आणि तो पी वे म्हणजे इंजिनिअरिंग विभागामध्ये काम करतो, ट्रॅक मेंटेनन्स करतो. त्याला त्याच्याशी त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्याला विचारलं हा तुझा कार्ड त्याच्यामध्ये कसा. त्यांनी सांगितलं की 2017 मध्ये माझा कार्ड हरवला होता, संशय होता, कोणतरी वळवला होता. त्यासाठी त्यांनी FIR CST मध्ये लॉन्च केली होती आणि पुढे चौकशी केल्यानंतर माहिती पडलं की हे शेजारी एकमेका बिल्डिंगच्या बाजूला शेजारी राहतात व त्यांचे दोघांचा परिचय. आणि ज्यावेळी आरोपी राजन कुमार मिश्रा यांना विचारलं तर त्यांनी कबूल केलं की साहेब मी याचा कार्ड त्याच्याकडून बँकेतून कधीतरी काढला होता आणि त्याचा उपयोग करत होतो. मग आता त्याच्या विरोधात आम्ही जिथे FIR लॉन्च केलेली आहे तिथे हा गुन्हा GRP कडे देणार आहे. त्याच्यामुळे ते त्याप्रमाणे ते पुढे रजिस्टर करतील. मात्र शुक्रवारी आरपीएफ जवानांना त्याच्याकडे ओळखपत्रावरील फोटो पाहून संशय बळावल्याने चौकशी करताच चपळाईने त्याने ओळखपत्र खड्ड्यात फेकले आणि आरपीएफ जवानांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जवानांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याची तोतयागिरी उघडकीस आली. लोकसभा निवडणूक
विदेशी कट्ट्यांसह तीन जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या एका तस्कराला सापळा रचून अटक केली. गोविंद अर्जुन सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची वस्ती तैनात करण्यात आली. यातच उल्हासनगर गुन्हे शाखेला एक तरुण पिस्तूल विक्री करण्यासाठी शहा रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत त्याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन देशी कट्ट्यांसह तीन काडतुसे जप्त केले. लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने हद्दीमध्ये इल्लिसिट काय लिकर किंवा बेकायदेशीर शस्त्र विक्री वगैरे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार काल आम्हाला एक बातमी मिळाली की शहा रेल्वे स्टेशनजवळ एक किसम हा बेकायदेशीर त्याच्याकडं पिस्टल आहे आणि काही अग्निशस्त्र आहेत तो विक्री करता येणार आहे अशी बातमीला मिळाल्याने आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला. पोलीस अधिकारी कर्मचारी असं त्याला तिथे जागीच आम्ही पकडलं. त्यावेळेस त्यानं आपलं नाव गोविंद सिंग भटारिया उर्प राहुल हा 26 वर्षाचा आहे. हा मूळ देवास MP इथला राहणार आहे. तर यानं कबूल केलं की मी ही शस्त्र विक्री करता इथं आणली होती मला. तर ती कुठं आणली त्याबाबत आम्ही आता अधिक चौकशी करत आहोत. त्याच्याकडून आपण त्याच्या कब्ज्यामध्ये एक गावठी बनावटीचं पिस्टल आहे, तसेच दोन गावठी कट्टे आणि पिस्टलचे दोन राऊंड आणि कट्ट्याचे राऊंड असे आम्ही त्याच्याकडून जप्त केलेलं आहे. गोविंद अर्जुन सिंह भगोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तो ही शस्त्रे कोणाला विकण्याच्या तयारीत होता, तसेच त्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहे. भिवंडी तालुक्यातील भेडे गावामध्ये नागरिकांना येण्या जाण्यासाठी नदीवर पूल बांधण्यात आला, मात्र काही दिवसांपूर्वी त्या पुलाचा अर्धापेक्षा जास्त भाग कोसळला आणि आता मोजक्याच दगडांच्या आधारावर तग धरून हा पूल उभा आहे. यामुळे ग्रामस्थांना आपल्या जीव मोठी धरून ये जा करावी लागते. या पुलाची दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी केली असता याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गावकरी करीत आहेत. याबाबतचा तक्रार अर्ज 29 मार्च रोजी भेरे गावच्या ग्रामस्थांनी कल्याण तहसील ऑफिस मध्ये दाखल केलाय व निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांना रस्ता मिळाला नाही तर मतदानावर बहिष्कार करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. भेरे ग्रामस्थांना योग्यरित्या येण्या जाण्याकरता रस्ते नसल्याने गावकरी हे रेल्वे रूळ ओलांडत तसेच अर्धवट असलेल्या पुलावरून आपला प्रवास करतात. मात्र यामुळे आधीच 12 गावकऱ्यांनी आपला जीव गमावला. त्यामुळे आता शासन अजून किती निष्पाप जीवांच्या बळीनंतर गावकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देणार आहे हा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी हरिहर लाडसह आधार न्यूज मुंबई नेक्स्ट. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीच थेरपी त्याची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारांवर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. आमचा या ठिकाणी आज जे काही कार्यकर्त्याचा जाहीर मेळावा होता वंचित आघाडीच्या आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहेत त्या सर्वांचं आभार मानतो. आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला
आपल्या स्थानिकच्या उमेदवाराच्या विरोधात भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि आमची लढाई प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी हे सांगत असतो की या ठिकाणची लढाई ही काँग्रेससोबत नसून वंचित आघाडीची लढाई ही शिवसेना भाजपा या पक्षाशी आहे आणि वंचित आघाडीचा उमेदवारसुद्धा तेवढ्याच ताकदीनिशी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने कुठेही कोणाच्याही भूलतापाला बळी न पडता, कारण या काळामध्ये भूलतापाचे आणि एकमेकाचं आरोप प्रत्यारोपाचेच हेच प्रकार या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळं कोणीही गैरसमज न घेता आणि आपला उमेदवार सक्षमपणे विरोधी उमेदवाराच्या तेवढ्याच तोडीला तोड देऊन लढण्यास तयार आहे आणि हिंगोली लोकसभेची ही जागा जी आहे ती वंचित आघाडी 101% आम्ही निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना देतो. मध्ये सरदे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या संकल्पनेतून उमटा खालील वंचित आघाडीचं जाळं आता खूप मोठं आणि विस्तृत झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच जागापैकी हिंगोली मतदारसंघातल्या मोहन राठोड जे उमेदवार आहेत यांची चर्चा मोठी आहे आणि ही जागा आज घडीला वंचित आघाडीला मिळाल्यासारखी झालेली आहे. इथला मतदारसंघाचं कॅल्क्युलेशन बघता इथला सर्व वंचित जो बहुजन वर्ग आहे तो मोहन राठोड यांच्या पाठीशी उभा आहे. नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे डॉक्टर आवटे यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमची राजकीय लढाई ही भाजपा शिवसेना यांच्यामध्ये असून आपला उमेदवार कसा निवडून आणायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आताच जोमाने कामाला लागावे असे आवाहन बाळाजी खर्डे यांनी केले. यावेळी या बैठकीत जिल्हा सचिव श्याम कांबळे, तालुका अध्यक्ष राम नरवाडे सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीचे आयोजन बबनराव भालेराव यांनी केले होते. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेक्स. सायन उड्डाणपूल तब्बल 2 महिने बंद राहणार. सीएसएमटी जवळ उड्डाणपूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री सायन सर्कल येथील पेट्रोल पंपाजवळ द्रुतगती मार्गावरील पुलाचा काही भाग कोसळला. सायन येथील या पुलाचे ऑडिट झाले असताना त्या पुलाचे बेरिंग बदलण्यासाठी ऑडिटरने सांगितले होते, परंतु ते बदलले गेले नाही, त्यामुळे काल ही घटना घडली. यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते सुरक्षा मंडळाने या पुलाचे बेरिंग बदलण्याचा निर्णय घेतला. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन रोजगार मिळावा या हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट व जेनेसिस एचआर कन्सल्टंट तर्फे ठाण्यात परफेक्ट जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले. हा अतिशय एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 डिस्ट्रिक्ट 3142 ज्याच्यामध्ये 95 क्लब्स आहेत आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 यांनी जॉईंटली करावं. आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत डॉक्टर आशिष गांगुली यांनी आम्ही असं ठरवलं होतं की आपण काहीतरी आमचे जे रोट्रॅक्टर्स आहेत आणि आमचे जे ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये जी लोकं आहेत त्यांना जॉब ॲक्च्युली द्यायचं. ॲक्च्युअल जॉब म्हणजे जॉबच्या जे ॲक्च्युली ज्या कंपन्यांना त्यांच्या जॉबची रिक्वायरमेंट आहे अशा कंपन्या येऊन त्या स्टुडंट्सना इंटरव्ह्यू करतात आणि ते त्यांना अपॉइंटमेंट देतात. कुठलीही याच्यामध्ये एचआर एजन्सी इन्वॉल्व म्हणजे डायरेक्ट मुलं त्या जे एंड क्लायंट असतात म्हणजे जे युजर्स आहेत त्यांचे ते इंटरव्ह्यू घेणार आणि त्यांना ते शेवटी जे एलिजिबल क्लायंट कॅन्डिडेट्स आहेत त्यांना त्यांना जॉब मिळतात. ज्यांना अशा मुलांची गरज आहे अशा कंपन्यांना तर असे दोन्ही लोकं आल्यामुळं ज्यांना जॉब आहे त्यांना तो जॉब मिळणार आणि ज्यांच्यासाठी तो जॉब आहे त्यांना तो जॉब आहे. आमच्याकडे 300-300 मुलं येऊन गेली आणि या 300 मुलांनी प्रत्यक्षात इंटरव्ह्यू दिलेत 22 कंपन्यांच्यासाठी आणि त्यातल्या काही कंपन्यांनी काही कॅन्डिडेट सिलेक्ट केले आणि त्यांना ऑफर लेटर पण दिले. अशा एका कंपनीशी आपण बोलूया आता बोलूया मी 3 ठिकाणी जॉब लोकेशन्स आता दिलेले आहेत. जवळपास मी 25 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, त्यातल्या 10 लोकांना ऑन द स्पॉट जॉब दिले. जेनेसिस आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणून आम्ही हा जॉब फेअर केला आहे आणि रोटरॅक्ट
यंग यूथ विंग जो आहे आम्ही मिळून केलेला आहे. हा जॉब फेअरचा उद्देश असा होता की स्पॉटला जी इथे मुलं जितकी मुलं इथे डायरेक्ट येतात त्यांना जॉब ऑफर्स मिळाव्या आणि त्यांना रोजगार मिळावा. पण मॅक्सिमम जी मुलं जॉब फेअरला येतात त्यांना रोजगार नसतो. कारण मला भरपूर कॉल्स म्हणजे जवळजवळ 100-150 कॉल्स मी गेले 4-5 दिवस अटेंड केले स्वतः आणि लोकांना इथे गाईड केलेलं आहे. इथे जवळजवळ 22 कंपनीज होत्या आज, त्याच्यापैकी 15 सेक्टर्स, वेगवेगळे सेक्टर्स. आता सेक्टर्स मी जर नेम केले तर हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, BPO, BFSI म्हणजे बँक्स, नंतर तुमचे NGOs, सॉफ्टवेअर, मीडिया, असे वेगवेगळे सेक्टर्स आपण इथे, इंजिनिअरिंग, इथे वेगवेगळे सेक्टर्स आपण इथे इन्व्हाइट केले होते. त्याचे सगळे HR ऑफिशियल्स, HR डिपार्टमेंटमधली लोकं, हेड ऑफ HR लोकं इथे आले. त्यांनी इथे मुलांना ते स्वतः भेटले, त्यांनी इथे येऊन टाईम इन्व्हेस्ट केला. इथे पण एक चांगला डिसिप्लिन क्राऊड होता, 350-400 मुलांचा क्राऊड होता. प्रत्येक मुलाला आम्ही 10 कॉपीज CVs आणायला सांगितले होते आणि त्यांनी इथे जवळजवळ 10 कंपनीजना भेटून इथे त्यांनी इंटरव्ह्यूज दिले. इथे बऱ्याचशा लोकांना डायरेक्ट ऑफर्ससुद्धा मिळालेले आहेत आणि काही लोकांना त्यांनी सेकंड राऊंडसाठी किंवा थर्ड राऊंडसाठी त्यांच्या ऑफिसला बोलवलेलं आहे. ते सबसिक्वेंट डेजमध्ये म्हणजे सॅटर्डे किंवा मंडे पुढच्या वीकमध्ये ते होतील. आणि ह्याचा हेतू हाच होता की मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचावं आणि जी बेरोजगारी आहे ती कुठेतरी कमी करता यावी या माध्यमातनं. आणि जेनेसिसमधनं आम्ही लॅटरल हायरिंग करतो पण ज्युनियर लेवल प्लेसमेंटसाठी जॉब फेअर सारखा चांगला प्लॅटफॉर्म कुठेच नाही. आणि या जॉब फेअरला सकाळपासूनच म्हणजे जॉब फेअर जरी 9 आम्ही ऑफिशियल टायमिंग दिलं होतं तरी 8:30 वाजल्यापासून इथे मुलं आलेली होती आणि 8:30 आम्हाला कॉल येत होते. आणि मुलांच्यामध्ये एक तर एन्थुझियाझम एवढा होता, प्रत्येक मुलगा कुठला ना कुठल्या तरी वेगळ्या फील्डचा होता. म्हणजे एव्हिएशन सेक्टरमधनं पण अगदी मुली प्रॉपर एव्हिएशनला जशा जायला पाहिजेत इंटरव्ह्यूला तशा प्रॉपर ड्रेस्डअप होऊन आलेल्या होत्या इथे. आणि बऱ्याचशा लोकांना अजून काही फील्ड्स हवे होते त्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे की आमच्याकडे CVs दिलेले आहेत. काही सेक्टर्स त्यांना खूप आवडणारे होते की जिकडे अक्षरशः आमच्याकडे लाईन लागली होती. आणि खूप मुलांनी आजच्या या जो जॉब फेअर आहे त्याचा इथे लाभ घेतलेला आहे आणि नक्कीच आम्ही पण असं प्रे करू की यातल्या जास्तीत जास्त मुलांना इथे जॉब्स लागले पाहिजे. माझं नाव राधा पिल्लई आहे आणि मी VXL सॉफ्टवेअर सोल्युशन्सला रिप्रेझेंट करते. आज बरेच कॅन्डिडेट्स आम्ही ॲक्च्युली विटनेस केलो आणि बघितलं गेलं तर दोज पीपल आर ॲक्च्युली ट्राईंग टू कम टू ऑल द प्लेसेस अँड CVs देतात आणि त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंग पण मी करत होती की तुम्ही ह्या लाईनला जावा, तुम्हाला हे बेटर असेल. कारण आमचं सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि स्पेसिफिक रिक्वायरमेंट आमचं टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. तर त्यांना हेच सांगत होते की सिन्स यू आर अ फ्रेशर तर तुम्ही हे लाईन गेला तर तुम्हाला बरं पडेल. कॅन्डिडेट्स वर ऑल यु नो व्हेरी प्रोफेशनल काइंड ऑफ अँड द अरेंजमेंट्स मेड आउट हिअर बाय द रोटरी क्लब अँड विथ इन असोसिएशन विथ जेनेसिस HR हॅज डन अ वंडरफुल जॉब अँड आय वुड लाईक टू अटेंड फॉर मोर असं इव्हेंट्समध्ये अटेंड करायचं. मला खूप आभारी आहे. मी हमको एक जॉब फेयर करना था बिकॉज रोट्रैक्ट इज केटरिंग टू द एज ग्रुप ऑफ 18-30. सो काफ़ी लोग हैं जो एजुकेशन अपना पूरा करने के फेज में एंड देर लुकिंग आउट फॉर जॉब्स. सो वी जस्ट वॉन्ट टू हेल्प देम हैव अ अपॉर्चुनिटी वेयर दे कैन कम एंड इंटरैक्ट विद कंपनीज, गेट टू नो अबाउट द कंपनीज एंड द प्रोफाइल दैट दे आर एक्सपेक्टेड टू वर्क इन. एंड जस्ट इन केस इफ समबडी इज जॉब रेडी देन दे कैन हैव ऑल ऑफ इट एट वन प्लेस. We are fortunate enough that Rotary District 3142 also shares a common vision for the youth and wo log hum log ko bahut prosahit karte hain bahut achhi cheeze karne mein society ke liye hamare khud ke liye to develop ourselves. And with Genesis HR consultancy bahut achhe partner aaye, wo log ne kafi 22 companies aaye the and around 300 people benefited today. Hatta ka interview dila aaye so chala opportunity aaye पाटील आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्या ठळक घडामोडी.
अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.